पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी, बाधित गावांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने ठोस उपाय अंमलात आणण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पौनितकोर यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक महसूल भवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, पोलीस उपायुक्त सागर पाटील, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाले की मेळघाटात पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो, त्यादृष्टीने धान्य, औषधासाठा आदी तजवीज आधीच करून ठेवावी. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नये त्यासाठी जलस्रोताची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. अवकाळी पावसानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने चांगली कामगिरी केली, त्यानुसार पावसाळ्यातही जलद सेवा राबवावी, आवश्यक तिथे निवारा कक्ष उभारावेत. त्या पुढे म्हणाल्या की प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. ब्रिटिशकालीन तलावांच्या नियंत्रणाची जबाबदारी जिल्हा परिषदेची की जलसंधारण विभागाची याबाबत स्पष्टता निर्माण होण्यासाठी ही बाब वरिष्ठ स्तरावरून तपासून स्वतंत्रपणे आदेश तत्काळ निर्गमित करण्यात येतील. पेढी नदी खोलीकरण कामाचा पाठपुरावा करावा. मेळघाटात विशेषतः धारणी तालुक्यात पुरामुळे मनुष्यहानी होऊ नये म्हणून जलसेवेच्या उद्देशाने बुरहानपूर येथील बचाव पथक उपलब्ध होण्याबाबत तपासण्यात येईल किंवा अन्य पर्याय शोधून तत्काळ अंमलात आणावा. जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून सुरक्षितेबाबत खातरजमा करावी. धरणातील जलसाठ्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे. नदीकाठावरील गावात धोकादायक ठिकाणी ब्ल्यू लाईन, रेड लाईन सीमांकन करावे. तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी. धरणातील पाणी सोडताना तहसीलदार, पोलीस व कंट्रोल रूमला 24 तास आधी कळवावे. सर्व प्रकारची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी. हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले. जिल्ह्यातील 1985 गावांपैकी संभाव्य पूरबाधित गावे 482 आहेत. जिल्ह्यात 2018 ते 2023 या काळात वीज पडून 47 व पुरामुळे 65 मनुष्यहानी झाली. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी 300 आपदा मित्र व आपदा सखींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यंत्रणेकडे 5 मोटरबोट, 226 लाईफ जॅकेट, 216 लाईफ रिंग्स, 109 रोप बंडल, 85 सर्च लाईट, 22 मेगाफोन, ग्लोबल रेनकोट, स्कुबा ड्रायव्हिंग स्किट, हेल्मेट आदी विविध साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. पथकाकडून मॉकड्रिल करण्यात आली आहे. तालुका स्तरावरही मॉकड्रिल घेण्यात यावी असे निवासी उपजिल्हाधिकारी घोडके यांनी सांगितले. आपण लॉंग टर्म उपाययोजना करतो ना की पुढच्या वर्षी ते बाधित नाही व्हायला पाहिजे, तर ही यादी कुठून घेतलेली आहे? बिकॉज आय एम व्हेरी शुअर की काही नवीन रस्ते आणि हे सर्व आपण लॉंग टर्म केलेलं आहे आणि जर नाही केलेलं आहे तर दॅट इज अन ॲक्शन पॉईंट फॉर अस दॅट वाय आर वी नॉट एबल टू सॉल्व्ह दिस इश्यू. कुठे कुठे पुलाची गरज आहे तर आपण पूल न करता बाकी कुठेतरी आपण निधी देतो, तर हे जे बाधित होणारे गावं आहे त्याची संख्या वर्षानुवर्ष कमी व्हायला पाहिजे. आपलं नियोजन तसंच पाहिजे. परत लाईफ जॅकेटची गरज नाही आणि रोप्सची गरज नाही देणार आहे. सो दॅट विल बी इफ देर इज एनिथिंग यू कॅन आस्क कितना है, कितना अमाऊंट दे रहे हैं वो, म्हणजे किती नग देत आहे आणि त्याच्याप्रमाणे जर अजून गरज आहे तर ते पण प्लीज रामेकरना सांगून द्या, सर्व तहसीलदार. आणि नेक्स्ट इश्यू तुमच्या ते स्नेकसाठी काय तो आयटम आपण ॲड साहेबांनी याच्यामध्ये लक्ष देऊन खूप काही खरेदी आपण केलेली आहे, परंतु समजा डिझास्टर मॅनेजमेंट टीम रामेकर आणि कोणाला काही म्हणणं आहे की अजून काही राहिलेलं आहे, तुम्हाला पाहिजे अजून काही इक्विपमेंट? विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.